नमस्कार, मी अश्विन बापट, पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्षामध्ये आपण पहिल्यांदाच भेटतोय. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आरोग्य चांगलं राहू दे प्रामुख्याने या शुभेच्छा. आणि आता पैसा झाला मोठाची या वर्षाची सुरुवात आपण करतोय, ती म्हणजे गुंतवणुकीची खबरबात ठेवून. तुम्हाला कदाचित या शीर्षकावरून थोडीशी संभ्रमावस्था निर्माण झालेली असेल, पण गुंतवणुकीची खबरबात म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींचा आपण आढावा घेणं हे फार गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत की चेकलिस्ट किंवा एकूणातच आपल्या गुंतवणुकीचा आढावा, मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये अर्थातच परतावा किती मिळतो तुम्हाला, त्यानंतर तुमचा मेडिक्लेम असेल, तुमचा लाईफ इन्शुरन्स असेल, याची सांगड तुम्ही योग्य प्रकारे घातलेली आहे की नाही, हे सगळं आपण वर्षाच्या सुरुवातीला थोडासा आढाखा घेऊन, त्याचा आढावा घेऊन मग पुढे जायचं असतं किंवा तसं करणं आवश्यक असतं. आणि खास करून जेव्हा आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं की ज्या पद्धतीने कोरोनामुळे आपला वैद्यकीय खर्च, इतर खर्च याच्यावर झालेला परिणाम, या पार्श्वभूमीवर ही चेकलिस्ट किती महत्त्वाची आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ज्या त्या जाणून घेणं किंवा त्या दृष्टीने पावलं टाकणं हे गरजेचं आहे, हेच आज आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर, त्यांना देखील आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया. सर, आपल्याला देखील शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आणि जसं मी म्हटलं की वर्षाच्या सुरुवातीलाच आपण आज हा महत्त्वाचा एपिसोड घेऊन आलेलो आहे, आणि ही चेकलिस्ट आपल्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने, म्हणजे आपण ग्राफिक्स तर बघणारच आहोत, पण ही चेकलिस्ट करणं किंवा हा आढावा वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या आठवड्यातच घेणं, सर किती क्रुशल आहे, किती महत्त्वाचं आहे, काय सांगाल? अश्विन, जर आपण ही चेकलिस्ट बघितली तर ही चेकलिस्ट एक वन टाइम एक्सरसाइज ठरू शकते. बरोबर. आणि बऱ्याचदा असं होतं, आणि US मध्ये एक अभ्यास केला गेला होता, त्याच्यात असं होतं की 93% लोकांना असं होतं की त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं होतं, पण महिन्याभरानंतर जेव्हा जानेवारीमध्ये त्यांचं रेझोल्युशन असं होतं की मला 93% लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं होतं, पण फेब्रुवारी येता येता बघितलं तर केवळ 43% लोक ते साध्य करू शकले. पण आपण म्हणजे माझी नक्की खात्री आहे की ही चेकलिस्ट किंवा एक कुठल्याही प्रकारची अशी चेकलिस्ट जर आपल्याकडे असेल आणि आपण महिन्यातनं 15 मिनिटं केवळ 20 मिनिटं केवळ आपल्या ओव्हरऑल फायनान्सेसला दिली, तर नक्कीच येणारं वर्ष काय, येणारी 10 वर्ष ही समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ शकतील आपल्या गुंतवणूकदारांसाठी आणि सगळ्यांसाठीच. खरं आहे. सो त्याच दृष्टीने आपला हा प्रयत्न आहे की ही चेकलिस्ट किंवा एकूणातच कोणकोणते मुद्दे जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आपण पहिलं ग्राफिक बघूया आणि मग सरांना विचारूया. पहिलं ग्राफिक बघूया. नववर्षाची सुरुवात, गुंतवणुकीची खबरबात, पूर्वतयारी कोणकोणती करावी लागते, तुमचं नेट वर्थ किती आहे याचा आढावा घ्या, तुमच्या मासिक वार्षिक जमा खर्चाचा ताळेबंद पहा. निखिल नाईक सरांकडे जाऊया. सर, नेटवर्थ आणि मासिक वार्षिक जमा खर्च ह्या प्रामुख्याने सुरुवातीला 2 गोष्टी आपल्याला बघणं फार गरजेचं आहे, काय सांगा? अगदी नक्की. म्हणजे बऱ्याचदा आपण कुठेही जात असतो, जेव्हा गुगल मॅपमध्ये आपण पहिल्यांदा कुठलं डेस्टिनेशन टाकता तुम्ही, तर सर्वात पहिलं काय विचारलं जातं, तुम्ही कुठे आहात. आणि हे जे आहे तुमचं नेटवर्थ जे आहे हे तुम्ही कुठे आहात हे दर्शवतं. तुम्ही सध्या मग त्यामध्ये तुमचं, आणि अगदी सोपं असं कॅल्क्युलेशन एका कागदावर तुम्ही लिहून घेऊ शकता की तुमची स्थावर मालमत्ता किती आहे. यामध्ये मात्र राहणारं घर थोडंसं टाळावं. तुमच्याकडे म्युच्युअल फंड्स किती आहेत, PPF मध्ये गुंतवणूक किती आहे, बँक डिपॉझिट किती आहे, बँकेचा बॅलन्स किती आहे, थोडीफार घरात जर रोख रक्कम असेल तर ती किती आहे, ह्या सगळ्याचा जर तुम्ही एका साईडला तुम्ही ती तुमच्या ॲसेट्समध्ये येऊ शकतात दुसऱ्या साईडला. आणि ह्यामध्ये मी कार वगैरे शक्यतो पर्सनल फायनान्सच्या दृष्टीने घेऊ नये असं माझं मत असतं, कारण कार हा एका प्रकारचा लाईफस्टाईल एक्सपेन्स होतो. तसंच राहतं घर हे आहे ते आपण ह्यामध्ये धरू नये, कारण राहतं घर आपण कधीच विकणार नाही. मात्र समोर आपल्याकडे लायबिलिटी किंवा आपली म्हणजे आपल्यावरती काही कर्ज आपल्याकडे जर असेल त्याचा खर्च देखील त्यामधनं वजा करणं आवश्यक आहे. एका साईडला तुम्ही ही ॲसेट्सची टोटल केली, दुसऱ्या साईडला तुमचं जर गृहकर्ज असेल आणि मात्र ह्यामध्ये तुम्ही जे राहतं घर आहे त्याच्यावरचं कर्ज घेणं आवश्यक आहे. दुसरं तुमचं वाहनावरचं कर्जाचं जर असेल तर ते पण घेणं आवश्यक आहे. काही तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर तुमची काही देणी असतील तर ती तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता जर तुम्ही म्हणजे प्रोप्रायटरशिपमध्ये असाल तर. आणि ह्या सगळ्याचं जे काही तुमचं समोरनं येतं ते तुमचं नेटवर्थ बनतं. नंतर त्यानंतर आपलं येतं आपलं वर्षाचा जमा खर्च किती आहे. खरं. मग त्यामध्ये तुमचं एका दिवशी एका साईडला तुमचं उत्पन्न येतं, म्हणजे तुम्ही सॅलरीड असाल तर तुमचं सॅलरी किती येते, तुम्ही बिझनेसमधनं तर तुमची बिझनेसमधनं सॅलरी घेत असाल किंवा बिझनेसमधनं होणारं प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता. दुसरीकडे तुमचं समजा तुम्ही काही रेंटवरती घर दिलं असेल किंवा कुठली मालमत्ता म्हणजे ऑफिस किंवा शॉप काही रेंटवर रेंटल इन्कम तुमचं येऊ शकतं. आणि समोरच्या दुसऱ्या बाजूला तुमच्या खर्चामध्ये तुमचे मग
मासिक खर्च, तुमचं इलेक्ट्रिसिटीपासून राहणीमानाचा खर्च, तुमचा स्टाफचा खर्च, तुमच्या म्हणजे घरामध्ये काही स्टाफ असेल त्याचा खर्च, मुलांच्या शाळेत शिक्षणाचा खर्च, हा एका कागदावरती एका म्हणजे हे बॅक ऑफ द एनवलप आम्ही ज्याला म्हणतो ते अगदी सोपं असतं, पण 15-20 मिनिटांमध्ये हे अगदी सहजरित्या होऊ शकतं. बरं, एक प्रश्न म्हणजे पुढच्या मुद्द्याकडे जाण्याआधी सर, जसं आपण म्हणतोय गेल्या 2 ते 3 वर्षांमधली स्थिती थोडीशी वेगळी आहे आतापर्यंत आपलं आयुष्य आणि गेली 2 वर्ष, ह्याचं थोडंसं सेपरेशन आपण नेहमी बोलत असतो याच्याबद्दल. आणि आता पुन्हा एकदा थोडीशी आकडेवारी कोरोनाची वाढत असताना संभाव्य वैद्यकीय खर्च लक्षात घेऊन या जमा खर्चामध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच आपण कशाप्रकारे बदल करू शकतो किंवा आपण काही असं प्रेडिक्ट करू शकतो अमुक एक टक्केवारी की ती आपल्याला थोडा एक्स्ट्रा फंड त्याच्यासाठी काढून ठेवायचा आहे, काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? चांगला प्रश्न आहे आणि ह्यामध्ये आपण ॲक्च्युली काय करू शकतो की साधारणतः आपण असं म्हणतो की तुमचं जे राहणीमान असतं त्यावरतीच तुमची मेडिकल ट्रीटमेंट तुम्ही कुठल्या प्रकारे घ्याल ह्यावरती अवलंबून असते. बरोबर. किंवा तुम्ही ज्या शहरात राहता तर त्यामध्ये जे ॲव्हरेज किंवा त्याच्याहून थोडंसं बेटर जे हॉस्पिटल असेल तिथे एक 10-15 दिवसाचा मेडिकल खर्च किती येऊ शकतो तेवढा तुम्ही बाजूला काढून ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे आता समजा तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्ही मेडिक्लेम घेऊ शकता. सी, 2 प्रकारे तुम्ही त्याला सामोरं जाऊ शकता. एक आहे तुम्ही तुमचं सेव्हिंग करून ठेवा. बरोबर. आणि यामध्ये जे सिनियर सिटिझन्स येतात ज्यांना कधी कधी अनफॉर्च्युनेटली मेडिक्लेम उपलब्ध नसतो काही कारणास्तव, तर त्यांनी साधारणतः 10 ते 12 लाख रुपयाची जर मुंबईत राहत असाल तर मुंबईच्या म्हणजे तुम्ही दुसऱ्या शहरात राहत असाल तर तुम्ही 5 ते 7 लाख रुपयाच्या आसपास त्याची रक्कम बाजूला काढून ठेवणं आवश्यक आहे. आणि ऑफकोर्स ह्याला तुम्ही म्हणजे आता जसं तुम्हाला असं अश्विन की गेल्या 2 वर्षामध्ये परिस्थिती बदलल्यामुळे साधारणतः आपल्या सगळ्यांना अंदाज देखील आला आहे की आपल्या शहरामध्ये मेडिकल ट्रीटमेंट जर योग्यरित्या घ्यायची असेल तर काय कॉस्ट आली असेल, आणि तेवढे रक्कम बाजूला काढून ठेवणं अगदी खूपच आवश्यक आहे. कारण आपण बघितलंय की गेल्या 2 वर्षांमध्ये मेडिकल ट्रीटमेंटचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. खरं आपण पुढचे मुद्दे बघूया आणि मग पुढे जाणार आहोत. पहिले 2 मुद्दे आपण बघितलेले होते ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जमा खर्च आणि अन्य गोष्टी नेटवर्क सारखा विषय होता. पुढचे मुद्दे इमर्जन्सी फंड किती आहे याचा आढावा घ्या. जसं की आत्ता आपण म्हटलं हा थोडासा काइंड ऑफ इमर्जन्सी फंड आहे, कारण अचानक आलेला खर्च आहे. तुमचं लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम यांची योग्य सांगड घालणं महत्त्वाचं आहे. निखिल नाईक सर, लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम पुन्हा एकदा एक आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणावा लागेला. अगदी. आणि म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये सगळ्यांनाच त्याचं महत्त्व आय एम शुअर दिसून आलं आहे. आपण आम्ही बघितलं की काही समजा एक काही दुकानदार होते तर लॉकडाऊनमध्ये शॉप्स बंद होती, काही रेस्टॉरंट्स होते तर रेस्टॉरंटचा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला होता. थिएटर्स बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण बघितलं की उत्पन्न बंद होताना किंवा कमी होताना देखील आपण बघितले. ऑफकोर्स भारत हे एक सर्व्हिस सेक्टरशी डिपेंडंट असल्यामुळे बऱ्याच जणांचं तसं झालं नाही, वर्क फ्रॉम होम देखील चालू होतं. पण ह्या ज्या प्रकारच्या बिझनेसमध्ये तुम्ही जर असाल, इनफॅक्ट तुम्ही कुठच्याही बिझनेस व्यवसायात असाल, कुठच्याही प्रकारच्या नोकरीत असाल, मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षांनी अगदी नक्की जाणून दिलं की 9 महिन्याचा तुमचा जो काही खर्च आहे आणि जो मगाशी तुम्ही आता तुमच्या एनवलपवरती लिहिला असेल की माझा मासिक खर्च साधारणतः किती आहे, तर तो 9 महिन्याचा खर्च जो आहे तो बाजूला काढून ठेवणं अगदी आवश्यक आहे. राहिली गोष्ट मेडिक्लेमची अश्विन आणि लाईफ इन्शुरन्सची. मेडिक्लेम आपण डिस्कस केलं की तुमच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये नातेवाईकांना अनफॉर्च्युनेटली समजा हॉस्पिटलायझेशन झालं असेल तर काय खर्च आला असेल हा एक अंदाज तुम्हाला देऊ शकतात, ही एक रक्कम तुम्हाला देऊ शकते. लाईफ इन्शुरन्स जे आहे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे स्वतःचं त्याच्या कमीत कमी 10 पट हा तुमचा विमा असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी टर्म इन्शुरन्स खूप इझिली अवेलेबल, म्हणजे 50 लाख ते 1 करोडचा टर्म इन्शुरन्स आजकाल ऑनलाईन देखील तुम्हाला मिळू शकतो. मला असं वाटतं की वर्षाच्या सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी जर बांधून घेतल्या तर तुम्हाला दरवर्षी तुमचा प्रीमियम रिमाइंडर देखील लक्षात राहतं की नवीन वर्ष आलं की 1 दिवस 1 तास मला वर्षातनं काढायचा आहे सुरुवातीला, आणि मग नंतर दर महिन्याला 15-20 मिनिटं द्यायची आहे रिव्ह्यू करण्यासाठी. सर, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा म्हणजे इन्शुरन्सबद्दलच मला तुम्हाला विचारावा असा वाटतो की आपल्या कुटुंबाची साईज म्हणजे कुटुंबातली सदस्य संख्या आणि आपलं असलेलं इन्कम, आपण बाजूला काढत असलेली रक्कम याचा सगळ्याचा जर विचार केला तर लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम याचं पर्सेंटेज कसं बॅलन्स करायचं त्याच्याबद्दल काय सांगा? सो आपण जसं म्हटलं की समजा तुमचं उत्पन्न एखाद्या व्यक्तीचं 10 लाख रुपये आहे वर्षाला तर त्यांनी 1 करोडचा इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे. मेडिक्लेम ढोबळ मानाने जर बघितलं
तर तुमच्या जे काही तुमचं हे आहे आजूबाजूच्या ह्याचं, म्हणजे माझ्या मते आज भारतामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल ते 10 लाख ते 25 लाख पर्यंत मेडिक्लेम घेणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये जर तुमची फॅमिली 4 जणांची असेल तर सुरुवातीला तुम्ही फ्लोटरनी सुरुवात करू शकता, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मला असं वाटतं की प्रत्येकाचं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं 10 लाखाच्या आसपास मेडिक्लेम असणं आवश्यक होऊन जाईल येत्या काही काळात. मग त्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की मला माझ्या कंपनीकडनं एवढा इन्शुरन्स मिळतो, बट आय म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की कंपनीकडचा इन्शुरन्स हा एक बोनस म्हणून बाजूला ठेवावा, एक ॲडिशनल बेनिफिट म्हणून बाजूला ठेवावं. मात्र आपलं स्वतःचं कव्हर, कारण बरेचदा आपण जॉब्स चेंज करतो किंवा कधी कधी कंपनीज टर्म्स चेंज करू शकतात, तर तेव्हा तुम्हाला स्वतःचा इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. आणि हा मेडिक्लेम तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर कामाला येऊ शकतो. पुढचा मुद्दा घेण्याआधी सर आता प्रश्न येऊ लागलेले आहेत. रवींद्र भोजने असं विचारतायत की वर्षाच्या सुरुवातीला जर इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग मला करायचं असेल म्युच्युअल फंडमध्ये खास करून, तर मिडकॅप आणि लार्ज कॅप याच्यामध्ये मी कसं पावलं टाकायला पाहिजेच वर्षाच्या सुरुवातीला, तुम्ही काय सांगाल? सो ऑफकोर्स आपण आता येत्या याच्यात बघूच, पण सोपं असं असतं की थोडंसं जसं जेव्हा तुम्ही कार चालवत असता तेव्हा तुम्हाला 2 प्रकारचे स्क्रीन्स असतात, एक असतो समोर स्क्रीन आणि एक असतो रेअर व्ह्यू मिरर. तर रेअर व्ह्यू मिरर मध्ये बघावं की गेल्या 3 वर्षात सगळ्यात जास्त रिटर्न्स कुठल्या गुंतवणुकीच्या ऑप्शननी दिलेत, मिड कॅप्सनी दिलेत, लार्ज कॅपनी दिलेत, स्मॉल कॅपनी दिलेत. जर समजा लार्ज कॅपनी जास्त रिटर्न दिले असतील तर तेवढ्या प्रमाणात कमी रक्कम लार्ज कॅपमध्ये ह्या वर्षी गुंतवावी, मिड कॅपनी जास्त दिले असतील तर तेवढ्या प्रमाणात कमी द्यावी. सो ह्या प्रकार आणि तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या साधारणतः माझं असं मत असतं की 40% तुम्ही लार्ज कॅप ठेवू शकता, 25-30%, 35% तुम्ही मिड कॅप ठेवू शकता आणि 25% स्मॉल कॅप ठेवू शकता जर तुम्ही 10 वर्षाचा पोर्टफोलिओ बघत असाल तर. बरोबर आहे. एक प्रकट आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे सर, पण जाता जाता एक फक्त ब्रेकवर एक छोटा प्रश्न विचारतो की तुम्ही जसं म्हणताय की आढावा आपण पूर्ण वर्षाचा घेतोय, पण अशा काही जेव्हा मेडिकल इमर्जन्सीज येतात जसं की आत्ताचा काळ आहे, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा वर्षाची जी लिमिट आहे ती कुठेतरी 2 ते 3 महिन्यावर आणावी लागू शकते, म्हणजे परत 2-3 महिन्यांनी आपला हा रिव्ह्यू घ्यायला आपल्याला लागू शकतो, तुम्ही काय सांगाल? ॲब्सोल्युटली. आणि इनफॅक्ट माझं असं मत आहे की जर हा 1-1.5 तास तुम्ही आत्ता दिलात तर पुढे दर महिन्याला तुम्हाला केवळ 15 मिनिटं द्यावी लागतील. पण दर 15 महिन्याला ही चेकलिस्ट परत एकदा रिव्हिजिट करणं नक्कीच आवश्यक आहे. खरंय, तेव्हा ही चेकलिस्ट किती महत्वाची आहे आपल्याला निखिल नाईक सर समजावून सांगतात. आणखी काही मुद्द्यात आणखी काही प्रश्न आपण आपल्यालाच विचारून बघायचे आहेत, ते प्रश्न नेमके कोणते आहेत, तुमचेही प्रश्न इकडे सुरू झालेले आहेत फेसबुक पेजवर एबीपी माझाच्या, ते सुरूच ठेवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, अत्यंत महत्वाचा एपिसोड सुरू आहे आपला वर्षाच्या सुरुवातीलाच, ती म्हणजे गुंतवणुकीची चेकलिस्ट, गुंतवणुकीची खबरपाठ ठेवणं किती महत्वाचं आहे. छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. 5-3 पैसा झाला मग. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर. वर्षाच्या सुरुवातीचा एपिसोड अर्थातच गुंतवणूकदारांच्या दृष्टीने खूप महत्वाचा एपिसोड आहे, असं कारण एक चेकलिस्ट करणं किंवा पूर्ण वर्षाचा आढावा घेणं फार महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत. निखिल नाईक सर आपल्यासोबत आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला. पुढे जाण्याआधी आणखी काही मुद्दे आपण बघणं गरजेचं आहे, मग आधीची पूर्वतयारी आपण बघितली, आता अंमलबजावणीच्या दृष्टीने कोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते बघूया. आपण कुठली विमा पॉलिसी निवडणार आहोत ते ठरवणं, आपण कुठे गुंतवणूक करणार आहोत तेही निश्चित करणं, आपलं मृत्यूपत्र झालंय का याचा आढावा घेणं, या मृत्यूपत्राबद्दल आम्ही 1-2 विशेष एपिसोड देखील केलेले होते, गुंतवणुकीचा मासिक आढावा आपण घेतोय ना याकडे लक्ष देणं, कुठे गुंतवणूक करणं टाळायचं हेही ठरवणं. निखिल नाईक सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. नाईक सर, हे प्रश्न देखील आपण स्वतःला विचारणं किंबहुना हे मुद्दे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे आणि मुख्य म्हणजे याच्यातला शेवटचा मुद्दा तो देखील क्रुशियल आहे, कुठे गुंतवणूक टाळायची हे कळलं पाहिजे आपल्याला. पहिला मुद्दा जर आपण म्हणजे मी कुठला इन्शुरन्स घेणार, तर माझा जो ओव्हरऑल खर्च आहे त्या खर्चाच्या समोर आणि माझ्या काही लायबिलिटीज असतील, समजा माझं घरावरती कर्ज असेल तर उद्या माझ्या पश्चात माझ्या फॅमिलीला ते कर्ज कसं ते फेडणार, तर त्यासाठी तेवढा इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. प्लस माझा जो काही खर्च आहे किंवा मी जे काही उत्पन्न देतोय माझ्या फॅमिलीला, माझ्या मुलांचं शिक्षण आहे, हे सगळं चालू तसंच राहिलं पाहिजे, यासाठी इन्शुरन्स घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि मग त्यामध्ये मी किती घेणार हा जर आपण नंबर जर काढला ना तर आपलं इन्शुरन्सची रिक्वायरमेंट फार मोठी होती, त्यासाठी मग आपल्याला टर्म इन्शुरन्स घेणं आवश्यक होतं. दुसरा जसं आपण बघितलं की मी कुठे गुंतवणार येणार,
काळामध्ये. आता ह्यामध्ये कसं होतं की जेव्हा तुम्ही तुमचा जमा खर्च काढला तर त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट तयारीच्या प्रिपरेशनच्या वेळेला करणं आवश्यक आहे की येत्या 3 ते 5 वर्षात माझे काय खर्च लागणार आहे, 3 वर्षाचे माझे जे काही खर्च आहेत त्यासाठी मी बचत केली पाहिजे, 5 ते 7 वर्षासाठी जे येणारे माझे काही खर्च गोल्स आहेत, मुलांचं शिक्षण असू शकतं समजा, तर त्यासाठी मी गुंतवणूक केली पाहिजे. बरोबर. आणि म्हणजे त्या 3 वर्षासाठी शॉर्ट टर्म गुंतवणुकीचं ऑप्शन बँक एफडी किंवा तत्सम आपण घेतले पाहिजे. 5 ते 7 वर्षासाठी मग तुम्ही इक्विटी फंड घेऊ शकता, इंडेक्स फंड घेऊ शकता, शेअर्स मध्ये गुंतवू शकता, हे तुम्ही करू शकता. सो हे जे आहे ह्यानंतर आपण बघतो की तुमचं विल आहे का किंवा तुमचं नॉमिनेशन तुम्ही केलं आहे की बरोबर, हे बघणं आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा जो तू आता अशी तू म्हणालास की सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे हे सगळं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की माझे 3 ते 3 वर्षाचे गोल्स काय आहेत, माझे 5 वर्षाचे गोल्स काय आहेत, मग त्यानंतर आपल्याला म्हणजे मला आठवतं की सम ऑफ द बेस्ट क्रिकेटर्स यांनी सांगितलंय की बऱ्याचदा कुठचा बॉल सोडावा खेळताना हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. आणि कुठे गुंतवणूक टाळणार हे डिसाईड करतं की तुमचं नुकसान किती कमी होऊ शकतं. नक्कीच. कारण गुंतवणुकीमध्ये जेवढा परतावा आवश्यक असतो तेवढंच तुमचं नुकसान टाळणं देखील तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे हा एक्सरसाइज तुम्हाला देऊ शकतो की इन्शुरन्स कुठे करणार आणि मी गुंतवणूक कुठे टाळणार आणि कुठे एक्झॅक्टली गुंतवणूक करणार. बरोबर. पुढे जाण्याआधी प्रश्न आहे एक, मगाशी आपण विम्याबद्दल बोललो, अभिजित गायकवाड असं विचारतायत गुंतवणुकीमध्ये विम्याचं महत्व किती असावं. मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नाचा रोख एकूणात असा आहे की 100 रुपये जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असतील तर त्याचं पर्सेंटेज विम्यासाठी किती असावं, असा बहुतेक त्यांचा रोख असावा. काय सांगाल त्यांना? नाही म्हणजे बघा, आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपण दरवाजा किंवा लॉक आणि कंपाऊंड बांधतो तर ते कंपाऊंडचं जे महत्व असतं तेच महत्व इन्शुरन्सचं आहे. की जर तुमच्याकडे इन्शुरन्स योग्यरित्या नसेल तर तुमचं पूर्ण फायनान्शियल त्यांनी कोलमडू शकतं. आम्ही बघितलंय की एक मेजर आजार एका कुटुंबाला 5 ते 7 वर्षांनी फायनान्शियली मागे टाकू शकतो. एखाद्या मोठी दुर्घटना पूर्ण गणित कोलमडवू शकते फॅमिलीचं. त्यामुळे इन्शुरन्सचं महत्व अनन्य साधारण जे आपण शब्द वापरतो ते तसं आहे. बर, एक प्रश्न सर आलेला आहे, मयूर विचारतायत युलिप आणि म्युच्युअल फंड यांच्यामध्ये जर आपल्याला ऑप्शन चूज करायचा झाला तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही सी दोघांचे फायदे आणि तोटे आहेत. युलिप मध्ये टॅक्सेशन थोडं बेटर होऊ शकतं पहिलं तुम्हाला. दुसरा महत्वाचं असतं की जे सध्याचे युनिट्स आले ते त्या प्रमाणात सोपे आणि सुलभ आहेत. कॉस्ट वाईज देखील इफेक्टिव्ह आहे. म्युच्युअल फंड मध्ये फ्लेक्सिबिलिटी असते की एखादा फंड चांगला चालला नाही तर तुम्ही दरवर्षी देखील त्याचं स्विचिंग करू शकता. आणि पण माझं असं मत आहे की कुठेतरी सुरुवात करणं आवश्यक आहे. युनिट करताना तुम्ही कॉस्ट थोडीशी बघून करावं गुंतवणूक. कुठलाही ऑप्शन निवडा, तुम्ही युनिट निवडा किंवा म्युच्युअल फंड निवडा. तुम्ही 10 वर्ष SIP चालू ठेवलं, 10 वर्ष 15 वर्ष युनिट चालू ठेवलं तर तुमची नक्कीच बेटर रिटर्न येऊ शकतो. बरोबर. अगदी काही शेवटची 2 ते 3 मिनिट आहेत त्यामुळे आपण आता एक प्रश्न जे आपण आपल्यालाच विचारायचे आहेत त्या प्रश्नांकडे जाणार आहोत आणि मग नाईक सरांचं अनालिसिस घेऊया. ते प्रश्न कोणते आहेत ते बघूया. माझं मासिक बचतीचं ध्येय काय आहे? माझ्या पोर्टफोलिओचा परतावा किती? माझे पैसे सुरक्षित आणि पुरेसे आहेत का? माझ्या कर्जाचे व्याजदर किती आहेत? माझ्या टर्म आणि मेडिक्लेमचा प्रीमियम हा कमी होऊ शकतो का? हे सगळे प्रश्न आपण स्वतःला विचारून बघायचे आहेत. निखिल नाईक सर, मगाशी मुद्दे आपण तर लक्षात घेतलेच, म्हणजे पोर्टफोलिओ आणि या सगळ्या गोष्टी, पण हे प्रश्न आपल्यासाठी किती क्रुशल आहेत? कारण तुम्ही जसं म्हणताय की आपल्याला हा आढावा वर्षाच्या सुरुवातीला घेऊन मग पावलं टाकावी लागतात, किती महत्वाचे आहेत हे सगळे प्रश्न? राईट. सो रुपी सेव्ड इज रुपी अर्न, म्हणजे 1 रुपया जर तुम्ही वाचवला तर 1 रुपया तुम्ही ऍक्च्युली अर्न केला. आणि हेच जे आहे हे हा भाग तुम्हाला हे सांगू शकतो की माझ्या पोर्टफोलिओमध्ये अंडर परफॉर्मिंग फंड आहेत का, याचा आढावा घेणं आवश्यक. आणि हे तुम्ही दर महिन्याला करायचं नाहीये, हे वर्षातनं एकदाच करायचं की पोर्टफोलिओमध्ये माझ्या काही फंड किंवा काही गुंतवणूक कमी रिटर्न्स देत आहे का. दुसरं, माझ्या गोल्स मध्ये तफावत किती आहे, की येणाऱ्या 3 वर्षात मला जे आपण मगाशी गोल डिस्कस केले होते त्यातनं किती गॅप आहे अजूनही, आणि त्यामध्ये मला ॲडिशनल किती पैसे करावे लागणार आहेत, गुंतवायला लागणार आहेत, हे तुम्हाला हा एक्सरसाइज देऊ शकतो. दुसरं म्हणजे जे आपण मी लोनवरची माझी कॉस्ट किती आहे हे तुम्ही एक बघू शकता. आणि बरेचदा असं आपण बघतो की क्रेडिट कार्डाचे लोन्स यंगस्टर्स चालू ठेवतात किंवा पर्सनल लोन्स चालू ठेवतात, तर ती बंद करावी. सी, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन्स आर बॅड लोन्स, कार लोन इज नॉट सो गुड लोन,
अँड होम लोन इज अ गुड लोन, म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉलचं गणित असतं तसं असतं की लोन आणि बरं तुमच्या होम लोनवरचा सध्याचा व्याजदर किती आहे हे एकदा चेक करा. बँकेला सांगा की मला दुसरी बँक कमी व्याजदराने द्यायला तयार आहे तर मी तिकडे स्विच करू का, तर लगेच तुमची बँक तुम्हाला सांगेल नाही मी तुम्हाला कमी व्याजदर देऊ इच्छिते म्हणून. सो हे तुम्ही बघू शकता. दुसरं तुमचं इन्शुरन्सची कॉस्ट किती आहे हे बघा. जर तुमचे फार जुने इन्शुरन्स चालू असतील टर्म कव्हर देखील तर त्यातनं तुम्ही नवीन टर्म कव्हर चालू करू शकता. मात्र ह्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की नवीन टर्म कव्हर जर तुम्ही चालू ठेवलं तर 3 वर्ष ते 4 वर्ष कमीत कमी दोन्ही इन्शुरन्स पॅरेलली चालू ठेवावे आणि मग जुना तुम्ही बंद करू शकता. कारण बरेचदा असं होतं की 3 वर्षाच्या आत क्लेम आला तर त्याचा क्लेम मिळताना प्रॉब्लेम होऊ शकतो फॅमिलीसाठी. हो मेडिक्लेम देखील तुम्ही एकदा चेक करा की फीचर्स काय आहेत आणि बेनिफिट्स काय आहेत तुम्हाला. हे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच चेक करून तुम्हाला ॲडिशनल गुंतवणुकीचा परतावा तुम्हाला मिळू शकतो तुमच्या. निखिल नाईक सर, एक थोडक्यात अगदी एक खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत पण वेळ संपत आलेली आहे. रिटायरमेंट नंतरची इन्व्हेस्टमेंट वर्षाच्या सुरुवातीलाच प्लॅन करायची असेल तर कशा अनुषंगाने करायची, प्रमोद देसाई यांचा प्रश्न अगदी थोडक्यात. आणि हा मुद्दा मला नक्कीच सांगू इच्छितो मी की बऱ्याचदा असं रिटायर जेव्हा आपण होत असतो तेव्हा आपली भीती ही असते की माझे पैसे सेफ आहेत का. पण मी असं म्हणेन की रिटायरमेंट प्लॅनिंग करताना आपण विचार केला पाहिजे सेफ वर्सेस सफिशियंट आहेत का. म्हणजे सेफ आहेत का माझे पैसे पुरेसे राहणार आहेत माझ्या 90 पर्यंत 85 वर्षापर्यंत. हा भाग अगदी नक्की महत्वाचा आहे. अश्विन मला असं वाटतं की आपण हा भाग एका येत्या काळात एक वेगळा कार्यक्रम करून केवळ रिटायरमेंट साठी प्लॅनिंग साठी वेगळं हे करू. नक्कीच रिटायरमेंटसाठी देखील आपल्याला एक कार्यक्रम करायचा येणाऱ्या काळामध्ये. मात्र आत्ता वेळ संपते त्यामुळे आत्ता आपण थांबतोय. गुंतवणुकीची चेकलिस्ट वर्षाच्या सुरुवातीला आढावा घेणं किती महत्त्वाचं आहे ते सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया याबद्दल आम्हाला नक्की कळवा. कोणत्या विषयावर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल पैसा झाला मोठ्यामध्ये हे देखील कळवा. अनेक प्रेक्षकांनी प्रश्न विचारले त्यांचे आभार आणि निखिल नाईक सरांचे देखील धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि याचसोबत पैसा झाला मोठ्यामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. एक छोटासा ब्रेक. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.